बुलेटिनच्या सुरुवातीला आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी ती म्हणजे मागील 14 दिवसांपासून प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचारी हे आझाद मैदानात आंदोलनाला बसलेत. मात्र दुसरीकडे सरकार विलिनीकरण करणं अशक्य असल्याच्या निर्णयावर ठाम आहे, त्यामुळे दिवसेंदिवस हे प्रकरण चिघळत चाललेलं आहे. 250 डेपो बंद असून या संपाचा फटका एसटीला मोठ्या प्रमाणात बसलेला आहे. आतापर्यंत 279 कोटींचं एसटीला नुकसान झालंय, तर संपात सहभागी झालेल्या 2900 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या एसटी कर्मचाऱ्यांचा संपाचा फटका मात्र सर्वसामान्य प्रवाशांना बसतोय. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सूरज सावंत. सूरज, 14 दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा हा संप सुरूच आहे, काय अधिक अपडेट्स आहेत? नक्कीच, खरं तर पाहिलं तर 14 दिवसापासून आझाद मैदान इथे हा संपाचा पुकार झालेला आहे. मात्र त्यापूर्वी पाहिलं तर 21 दिवस झालेले आहेत या संपूर्ण प्रकरणाला, आणि 21 दिवस हे लाल परीचं चाक थांबलेलं आहे. कुठेतरी विलिनीकरणाच्या प्रश्नांवरून तोडगा निघत नाही आहे. सरकार या विलिनीकरणाला मान्यता देत नाही आहे, तर दुसरीकडे विलिनीकरणाच्या प्रश्नांवर कर्मचारी मात्र ठाम आहेत, आणि यातूनच हा संपूर्ण संप चिघळताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. आज देखील मोठ्या प्रमाणात एसटी कर्मचारी गावातून खेडेपाड्यातून मुंबईच्या दिशेला येताना निघालेले आहेत. 12 मे तेथून एसटी कर्मचारी शेकडो कर्मचारी हे मुंबईच्या दिशेने येताना निघालेले आहेत. त्यामुळे हा एसटीचा संप आहे हा कुठेतरी आता चिघळतोय का, सर्वसामान्यांची गैरसोय होते आहे. सरकार आता यावर काही तोडगा काढणार का, असे अनेक प्रश्न आता या ठिकाणी उपस्थित आहेत. मात्र सरकार त्यावर गांभीर्याने लक्ष घालते का हे पाहणं महत्त्वाचं आहे. दुसरीकडे आपण पाहिलं तर कालच शेखर चन्ने यांनी खासगीकरणाच्या गोष्टीला नकार दर्शवलेला आहे. खासगीकरण होणार नसल्याचं एस टीकडनं सांगण्यात आलेलं आहे. आत्तापर्यंत 279 कोटींचं नुकसान हे एस टीला झालेलं आहे या संपामुळे, तर 2900 लोकांचं निलंबन देखील झालेलं आहे. त्यामुळे या संपूर्ण संपाला आता सरकार कशा बाजूने तोंड देतं हे पाहणं खरं तर खूप महत्त्वाचं आहे. अगदी यावर आपली नजर असणारच आहे. सूरज, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.